हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी व्हिडिओ उशिरा चालू केला, अंदाजे वाजले असतील साडेचार वाजले असतील तेव्हा मी व्हिडिओ चालू केला आहे, कारण सकाळी नाही जमलं मला व्हिडिओ काढायला, कारण माझी तब्येत बरं वाटत नव्हतं म्हणून संध्याकाळी काढायला घेतला आहे, म्हणजे व्हिडिओ बनवायला घेतला आहे। तर मी इथे संध्याकाळी कचरा काढत होते साडेचारच्या आसपास, ते बाबा बाहेर बसलेले तुम्हाला दिसत असतील, नीट दिसत नाही कारण मोबाईलवर प्रकाश पडत होता। त्याच्यानंतर कचरा काढून झाला माझा, त्याच्यानंतर मग आज मला म्हटलं कपाट लावायचं होतं व्यवस्थित, म्हणजे घड्या करून ठेवलेले कपडे पण कसं विसकलेले इकडचे तिकडे झालेले कपडे, आपण कपडे काढताना कसे पण घाई गडबडीत काढतो ना तरी विसकळे जातात, तर त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळे कपडे परत काढून मी व्यवस्थित लावत होते। जास्त करून माझे आणि वैभूचेच कपडे जास्त विसकले जातात, कारण वैभूचे कपडे घालायचे असं आणि आता कसं होतं वैभूची उंची तिथं पुरते, तर वैभू कपाट उघडून स्वतःहून कपडे काढते बाहेर, मग ते कधी कधी मग तिला सांगायला लागतं ठेव, मग ती कशी पण तिथे ठेवते कपडे। तर त्याच्यामुळं म्हटलं आज कपाटाचं आवरून घेऊ, तर पाहू शकता मी आधी वैभूचे कपड्यांची घडी करते, त्याचबरोबर माझे पण कपड्यांचे घडी करते, कारण एकाच रॅकमध्ये दोघींचे कपडे तिथे मी बसवते। त्याच्यामध्ये वैभूची पण मस्ती मध्ये मध्ये चालू होती, वैभूला पण समजावं लागत होते की कॅमेरा चालू आहे, वैभू बाजूला हो, कारण ती मध्ये मध्ये येत होती। आणि कसं होतं माहिती आहे मला, दररोज कपाट व्यवस्थित ठेवणं शक्य नाही होत, मग कधी मी आठवड्यातून एकदा नाही तर दोनदा मी कपाट व्यवस्थित ठेवते। तर आज म्हटलं कपाटाचा व्हिडिओ बनवावा म्हणून मी आज व्हिडिओ शेअर केला। आधी पण केला होता शेअर, पण तेव्हा माझ्याकडे हे नव्हतं, स्टँड वगैरे नव्हता, मी खाली मोबाईल ठेवून केलेलं, कारण वरती असं ठेवण्यासारखं काय नव्हतं जेणेकरून कपाट व्यवस्थित दिसेल। आता कसं तू एक ट्रायफोड मागवलेला आहे ना, ते व्यवस्थित लावला म्हणजे कसं, म्हणजे समोरासमोर व्यवस्थित दिसलं जातं, असं खालीवर नाही दिसत। तर आमचे कपडे दोघींचे लावून झाले वरती, त्याच्यानंतर आता वैभूच्या पप्पाचे कपडे लावत होते मी परत काढून, कारण ते पण सकाळी घाई त्यांना पण उशीर झाला की घाई गडबडीत ते पण कसे पण कपडे काढतात, ते त्यांचे पण विसकले जातात। त्याच्यानंतर इथे वैभूचे लहानपणीचे जे चादरे आहेत त्या मी तिथे ठेवते, कधी कधी वापरते मी त्या, आणि हे दोन वरती मी पडदे शिवले, ते खिरवान तो आता मी वरती ठेवला ना, तो दरवाज्याचे पडदे शिवलेत, पण शक्यतो मी लावत नाही कसं जेणेकरून घरामध्ये काळोख येतो म्हणून मी लावत नाही। त्याच्यानंतर इथे पाहू शकता माझे कपडे बहुतेक लावून झालेत खालचे पण, त्याच्यानंतर जे वरच्या पिशव्या असतात त्या मी पिशव्या काढलेल्या, आणि एक साडी मला व्यवस्थित लावायची होती त्याच्यामध्ये, तर मी ती पण व्यवस्थित लावून ठेवली। आणि मी त्या अगोदर म्हटले ते खिडकीचं दाखवलं, कारण ते खिडकीला ना कडी लावली तरी छोटीशी फट आहे, मग रात्रीच्या ना मच्छर भरपूर येतात म्हणून ते पडदे मी लावून ठेवलेत तसे। त्याच्यानंतर ते पिशवीतलं पण माझे कपडे एकदम सेट करून झालेत, त्याच्यानंतर पाहू शकता कपाट बा किती व्यवस्थित दिस। तर देवळात आलो आहे, कपाटाचे कपाट लावलं व्यवस्थित, वैभू किरकिर करायला लागले, मग म्हटलं चला आता देवळात राहू, तर मी आता इथं आले, हे देवळात आले, आपला जवळच आहे देवळ, घराच्या जवळच आहे, तिथं आले वैभू ये, तर इथे पाहू शकतो वैभूची कशी मस्ती चालू आहे। ए पाणी इकडे, आणि कसं आज ड्रायव्हर असल्यामुळे ना ते काकात नाही ते साफ करतात, म्हणजे कचरा वगैरे काढून पुसतात, तर सगळं पाणी असतं ना, तर अधी मध्ये वाळे अधी मध्ये पाणी येतं, तिला म्हणते की व्यवस्थित चाल, कारण फरशी अशी आहे की पाण्यावरून पाय घसरला ना फरशीवरून धबक्कन पडायला होते, पण तिला आतमध्ये घेऊन नाही जात कारण ओलं आहे ना, बाहेरूनच दर्शन घेते आज, तर थोडा वेळ बसते मी अर्धा एक तास इथेच घालवते, आणि छान वाटतं। इथं देवळात आलं ना की भारी वाटतं, ते घरापेक्षा ना काय टेन्शन असेल तर, आता माझं डोकं लय दुखत होतं, देवळात आले थोडं बसले ना माझं डोकं दुखायचं बंद झालं आहे, छान वाटतं देवळात आल्यावर, वैभूची मस्ती चालू आहे, कोण माणूस नाही म्हणून असं व्हिडिओ काढायला काय वाटत नाही, छान वाटत। आधी येऊन पाहू शकता, थांबा तुम्हाला दाखवते, डिझाईन भारी आहे देवळाची, आणि काम पण भरपूर होतं आणि माझी तब्येत जरा बरं वाटत नव्हतं मला, त्याच्यामुळं उशिरा चालू केला। ए इकडे वैभू, ए जाऊ नको बाहेर, आता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजले,
आता आले देवळात, आता एक तासभर खेळते याच्याबरोबर, तुम्हाला देऊळ दाखवते, देऊळ किती छान आहे। तर इथे जे समोरचं आहे ना ते एंट्री आहे, त्याच्यानंतर इथे पाहू शकतो वैभवची पण मस्ती चालू होती, ते पण मी दाखवते आणि पाहू शकते किती डिझाईन छान आणि कलर पण इतका छान केला आहे ना, खूप बघितलं ना त्या मंदिराकडे की असं प्रसन्न वाटतं मनाला, छान वाटतं। तर बघा आतलं पण किती छान वाटते, ते बाजूची जी डिझाईन आहे ना खूप छान वाटते। तर वैभूची बघा कशी मस्ती चालू आहे, मी तिला म्हणत होती की चल चल आतमध्ये चल, ऐकायला मागत नव्हती, तिथंच बसलेली बघा किती मस्ती चालू। आम्ही अर्धा एक तास तरी बसलो, त्याच्यानंतर मग घरी आले, कारण वाजलेले 6:30 - 7:15 वाजायला आलेले, म्हटलं एवढं काळो होईपर्यंत बसणं चांगलं नाही, लहान मुलगी आहे सोबत, तर म्हटलं चल घेऊन जाते मी घरी, कारण काही जागा चांगले नसतात अशी माणसं म्हणतात की लहान मुलीला बाहेर जास्त काढू नको, मला सांगतात की बाबा लहान मुलीला बाहेर संध्याकाळची जास्त काढू नको म्हणून मी लवकर आणले तिला घरात। त्याच्यानंतर इथे पाहू शकता मी भांडी लावत होते, सकाळचे भांडे मी टपाटच ठेवलेले कारण ते पाणी त्याच्यामध्ये हे होण्यासाठी। तर वैभू पण मला मदत करते पाहू शकता, कारण आत्ताच नाही कंटिन्यू तिचं चालूच असतं, मी भांडी लावायला लागले ना का ती स्वतःहून येते मदत करायला। बघा कशी देते भांडी, जी मोठी मोठी जी भांडी असतात ना ती मी ठेवत होते आणि छोटी छोटी ती देत होते। त्याच्यानंतर मी इथे कुकर लावला, चवळीची उसळ बनवायची होती मला तर मी चवळी धुवून ठेवली। त्याच्यानंतर इथे वैभूचं खिचडी बनवत होते मी, तर खिचडी मी तिथे बनवते वैभूसाठी। त्याच्यात काय टाकलेलं, तांदूळ, मुगाची डाळ आणि एक बटाटा, ही वैभूची खिचडी संध्याकाळची दररोजची असते, तर इथे तिची खिचडी बनवते। तर वैभूला ही खिचडी भरपूर आवडते मुगाची, वैभू आवडीने खाते ही खिचडी। त्याच्यानंतर अंदाजे मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, थोडंच टाकते मीठ। त्याच्यानंतर मी आमटी बनवायला घेतली माझी। तर गाईज हा माझा आजचा व्हिडिओ होता, जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।